अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान। नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, आज आहे श्रावण शनिवार आणि श्रावण शनिवार निमित्त आज आपण सहपरिवार सहकुटुंब श्री मारुतीरायाच्या दर्शनाला जात आहोत। बरं, आमच्या तुरळगावामध्ये मारुतीरायाचं असं जागृत देवस्थान आहे, मंदिर आहे, त्या ठिकाणी आपण जाणार आहोत मराठवाडी या ठिकाणी। तर तुम्हाला देखील या श्रावण शनिवार निमित्त मारुतीरायाचं दर्शन घडून आणतो। तर चला मंडळी, व्हिडिओला झटपट सुरुवात करूया। जय श्रीराम, श्रीराम भक्त हनुमान की जय। विया आमची बघा छान अशी तयार झाली आहे। विया कुठे चाललो? जय जय करायला ना। जय 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 जय। बाबन दादा काय करतायत? काय हो घर गणपतीची तयारी? हा बघा, चाऊल लागले आहे आता सगळ्यांनाच, गावाकडच्या माणसांना एकदम म्हणतात ना, श्रावण महिना सरता झाला की गणपती बाप्पाच्या आगमनाची चाऊल लागते। काय काय विया काय म्हणते? गाणं म्हणते? भाव आहे ना वरती? म्या वरती आहे? अरे अम्मा वरती गेल। विहा गाणं म्हणते। चला विहा, गाडी आली, बुम बुम जाऊया। कुठे जायचं असल्यावर विहा खुश होते। वा 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 वा, विहा अशी खुश होते ना गाडी बघून। विहा चला, देवपप्पा नमस्कार कर, जय जय कर, जय जय कर, जय जय कर, जय जय कर। भैया श्री राम भक्त हनुमान जय, राम भक्त हनुमान की जय, रंग जय श्री राम भक्त मंडळी छानपैकी असं मंदिरामध्ये दर्शन झालंय। खरंच खूप प्रसन्न वातावरण आहे, बाकी तिकडे शांतता आहे आणि झकास। इकडे हनुमान जयंतीला खूप मोठा उत्सव असतो, आपण एकदा व्हिडिओमध्ये दाखवलाय,
प्रचंड सगळे असे गावगावकर येतात, मुंबईवरून गावगावकर येतात, सगळ्या पंचक्रोशीतून भक्तभाविक येतात आणि खूप मोठा उत्सव होतो तेव्हा देखील भारीच वाटतं मला. अजून आज सगळ्यात आठवण आहे श्रावण शनिवारी आणि मग हनुमान जयंतीला माझी आजी मला इकडे घेऊन यायची, माझी आत्या होती फटियागा, तर ती देखील यायची आणि मारुती रायला आम्ही नारळ वगैरे द्यायचो. माझी मोठी आत्या एक आहे गुणी आत्या, तर ती देखील आम्हाला घेऊन यायची. सो त्या गोष्टींची माझ्या लहानपणाची आठवण या ठिकाणी आल्यावरती नक्कीच होते. मग इथे असलेले सगळे ना आमच्या ओळखीच्या आजीच्या ओळखीच्या त्यांच्या घरी जायचो, मग आम्हाला खाऊ वगैरे मिळायचा. सो जेव्हा जेव्हा आपण जेव्हा जेव्हा मी इथे येतो तेव्हा तेव्हा या सगळ्याच गोष्टींना उजाळा मिळतो. लहानपणीच्या बालपणीच्या आठवणी ताज्या होतात. आज मी बिहारला देखील इकडे घेऊन आलो आहे. सो नक्कीच मारुती रायाची ब्लेसिंग माझ्यावरती तशी माझ्या मुलीवरती राहील. प्रत्येक गोष्टीत आपण एक म्हणतात ना नेगेटिव्ह एनर्जी आपल्यासोबत कॅरी करत असतो लाईफमध्ये, भरपूर असे वेगवेगळे नेगेटिव्ह विचार येत असतात, तर नक्कीच या ठिकाणी येऊन आहे ना तुम्हाला पूर्ण तुम्ही ब्लँक होऊन जाता आणि एक तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जीचा एक्सपिरियन्स करता येऊ शकतो. आयुष्यात आपण इथे आल्याच्यानंतर एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आपल्यासोबत जात असतो याचं मात्र याची मात्र प्रचिती मला नक्कीच आले. जेव्हा जेव्हा मला असं वाटलं आयुष्यात मी कधी चुकलो आहे किंवा माझ्यासोबत थोडंसं काहीतरी नेगेटिव्हिटी माझ्या आयुष्यात आली तेव्हा तेव्हा मी इथे येऊन नक्कीच मारुती रायाला म्हणतात ना मारुती रायाची प्रार्थना केली आणि माझ्या आयुष्यातल्या बऱ्याच अडचणी नक्कीच कमी झाल्यात. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. पण खरंच हे मंदिर लहानपणापासूनच्या आठवणींसोबतचं आहे. सो नक्कीच जेव्हा जेव्हा इथे येतो तेव्हा तेव्हा मनाला शांती मिळते. जय श्रीराम. आणि माझ्या आईने आज वियाला वगैरे घेऊन आले. वियाने बघा, विया तर जाम खुश झाले. तिला असं मोकळा परिसर मंदिर वगैरे तिला खूप आवडलं. आता तिला पाण्यात खेळायचंय. विया पाण्यात पाय सरेल, तिला पाणी आवडलंय. मग आमची आई आहे ना तिला खुशी खुशी बघा. चला छानपैकी दर्शन झालंय. विया काही इथून हलायला म्हणत नाही. वियाला प्रचंड परिसर आवडला. विया हम्माली हम्मा हम्मा ती बघ हम्माली ती बघ ती बघ हम्माली हम्मा हम्मा ये ग वियाला डू डू डे ग म्हण गाणं म्हण हम्माला बोलवते आणि हम्मा खरोखर आल्या. हम्मा हम्मा ये ग वियाला डू डू डे ग कशी करते हम्मा जायचंय. त्या घ्या आणि दाखव जरा. या बापरे हम्मा आवडली वियाला आणि बघा आई बोलवते. आहे आहे जवळ आली. कोणती हम्मा कोणाची हम्मा चला दर्शन छानपैकी झालंय. आता आपण परत एकदा रिक्षात बसूया आणि घरी जाऊया. मस्त छान असं प्रसन्न वातावरण आहे मंदिर परिसरात. कुठे जायचं आहे? हा हा एक बाबांच्या ओळखीचे आहेत त्यांच्या घरी देखील जाणार आहोत. चला वियाला घेऊन आपण आता आमच्या बाबांच्या परिचयाचे आहेत आणि आमच्या गावचे पोलीस पाटील मॅडम आहेत त्यांच्या घरी आलो आहे. चला विया. ओ विया विया सोनालीला मस्त असं वाटतं ना इकडे. इकडे जुनी जुनी घरं आहेत ना ते म्हणजे फारसं चेंजेस नाही आहे. हे पण आमच्या परिचयाचे परशुदादा आहेत त्यांचं हे घर आहे. मोठं घर आहे. इकडे खूप मोठी जॉईंट फॅमिली राहायची पूर्वी. आता कदाचित मुंबईला असतात. बरं याच वाडीमध्ये सिने कलाकार आपले अंशुमनदादा विचारे यांचं घर आहे. जवळपासच आहे. कधीतरी ते गणपती दरम्यान आले तर कधी गाठभेट झाली तर नक्कीच त्यांच्या घरी जाऊ आपण. सो जेव्हा जेव्हा इकडे येतो ना तेव्हा खूप भारीच वाटतं. इकडे आपले बरेच असे मित्र आहेत. प्रथमेश सुर्वे वगैरे बरेच सगळे मित्र आहेत. परशुदादा आमचा आहे. सो जेव्हा जेव्हा आत्ता कसं आहे पावसाळ्या दरम्यान ना सगळीच मंडळी आपल्या कामकाजासाठी मुंबईमध्ये किंवा इतर बाहेरगावी असतात. गणपतीला मात्र हे सगळी वाडी किंवा सगळे म्हणजे जशी गावाकडे घर गजबजून जातात तसे इकडे देखील सगळेच गावावर गावाला येतात मुंबईवरून. सो आपण कधी अंशुमनदादा वगैरे आला तर बघू, जमलं तर गाठभेट घेऊ. मंडळी आपण आहे ना आता आमच्या गावच्या पोलीस पाटील मॅडम आहेत त्यांच्या घरी आलो. खूप चांगला पाहुणचार केला आमचा. त्यांच्या घरी बागडते इकडे बघा. धन्यवाद मॅडम. धन्यवाद.
तर मंडळी आता आपण मराठवाडीमध्ये आलो होतो तर या ठिकाणी आपल्याला जवळजवळ 200 वर्षापूर्वीचं घर पाहायला मिळालं आणि या घरामध्ये खरंच खूप मोठी जॉईंट फॅमिली राहते. तर आता थोडंसं आतमध्ये तुम्हाला दाखवतो. हे बघा आपण आल्या आपल्याला असं अंगण पाहायला मिळालं आहे आणि हा बघा खिडक्या आहेत. बरं हे घर कोणाचं आहे ना ते तुम्हाला थोडंसं थोडं सांगतो. आणि बघा हा 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 काय भारी वाटते राव आतमध्ये आल्याच्या नंतर. एक नंबर. कधीतरी पूर्ण घराची टूर देण्यासाठी यावं. सुरवे कुटुंबियांकडून आपलं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद मॅडम. तर आपल्यासोबत आमच्या गावच्या पोलीस पाटील मॅडम आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. बरं हे घर तुमचंच ना? आमचंच. बरं किती सदस्य आहेत तुमच्या या घरात? आमचं हे कुटुंब फार मोठं आहे. बरोबर. आणि या कुटुंबामध्ये कमीत कमी 150 पेक्षा जास्त आम्ही सदस्य आता आहोत. बरोबर. आता तुम्ही आलात आमच्याकडे. आता आमच्या घरी तुम्हाला जरी कोणी दिसलं नाही तरी आता आपल्या कामानिमित्त म्हणा किंवा आपल्या काही वेळेच्यासाठी कामासाठी बाहेर गेलेले सगळे कुटुंबीय मुंबई पुणे बाहेर गावी असे स्थित आहेत. परंतु जेव्हा तुम्ही कधी गणपतीला तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही आमच्याकडे आवर्जून या आणि आमच्या घराचा आमच्या कुटुंबातल्या सदस्यांना सर्वांना भेटा. आमचं कुटुंब आमचं जे घर आहे ते आमचं एकच कुटुंब म्हणून आम्ही आमच्या याच्यामध्ये वावरत असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही असं वेगळं वातावरण दिसणार नाही. तेव्हा आवर्जून माझी तुम्हाला विनंती असेल की कधीतरी वेळ असेल तेव्हा गणपतीमध्ये किंवा हनुमान जयंतीमध्ये किंवा उत्सव आपला शिमगा असेल होळी उत्सव असेल त्या याच्यामध्ये आपण सगळं कुटुंब एकत्र सर्व कुटुंब एकत्र येऊन एकोप्याने नांदणं आणि हा आमच्या 200 वर्षापूर्वीच्या हा घराचा वारसा परंपरा आम्ही आमच्या पद्धतीने चालू ठेवलेला आहे. तो असाच पुढे चालू राहू दे यासाठी आम्ही वरदान देवीच्या चरणी आमच्या कुलस्वामीच्या चरणी प्रार्थना नेहमीच करत असतो. तुमचा सर्वांचा सदैव आशीर्वाद पाठीशी असतो. खूप सुंदर खूप सुंदर. खरंच सांगायची गोष्ट झाली तर मंडळी हे घर खरंच खूप 200 वर्षापूर्वीपासूनच आहे आणि बघा अजून पण छान पद्धतीने मेंटेन आहे. आपण तिथपर्यंत ओटीपर्यंत गेलो होतो पण आत्ता मॅडमनी सांगितलं आहे की जेव्हा गणपती उत्सव असेल तेव्हा या आवर्जून तेव्हा घर गजबजलेलं असतं. घरातली सगळीच टूर आपल्याला ते देणार आहेत. सो आपण नक्कीच येऊ मॅडम गणपती एक दिवस येऊ तुमच्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांना भेटू आणि तुमच्या घरचा गणपती बाप्पा देखील आपण दाखवू. भारी वाटतं जेव्हा अशी जुनी वास्तू आपण कोकणात पाहतो आणि ती एवढ्या वर्ष टिकून असते त्याचं एक म्हणतात ना आपल्याला नक्कीच कौतुक वाटतं. मंडळी तुम्ही जर कमेंट करत असाल तर गणपतीत आपण आवर्जून हे घर पूर्णपणे तुम्हाला एक टूर देऊ सगळ्या सदस्यांना भेटून भेट गाठभेट घालून देऊ आणि गणपती बाप्पाचं देखील दर्शन घडून आणू. धन्यवाद मॅडम आणि आमचा पाहुणचार केल्याबद्दल खूप खूप आभार. चला मंडळी आता आपण घरच्या दिशेने आहोत. खूप भारी वाटलं प्रसन्न वाटलं मारुतीरायाचं दर्शन घेऊन. चला फायनली घरी आलोय. छानपैकी दर्शन झालं आणि गावाकडचं बघा वातावरण काय झकास झालंय. खरं तर श्रावण महिन्यातल्या बऱ्याच दिवसांपैकी आहे ना ऊन होतं पण आज मात्र आहे ना मस्त प्रचंड पाऊस पडतोय सकाळपासून आणि बघा परत एकदम मस्तपैकी असं थंडगार वातावरण झालंय. मंडळी आता तुम्हाला एक अजून दुसरी गोष्ट सांगायची आहे. आपल्या कोकण संस्कृती परिवारातून बरेच असे मंडळी आहेत जे आपल्यावरती म्हणतात शुभाशीर्वाद पाठवतात की आपल्यावरती नेहमीच आपल्याला सपोर्ट करत राहिलेत. तर आमच्या ज्या शेट्टे मॅम आहेत खरं तर त्यांनी यांना विह्यासाठी एक गिफ्ट पाठवलं आहे. ते काय आहे ना तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये दाखवतो. खरं तर मी आहे ना मुंबई गोवा अलिबागवरून पाठवलं त्यांनी थेट. तर खरंच मॅम तुमचे शुभाशीर्वाद नेहमीच असेच राहू दे. सो गिफ्ट पाठवलं म्हणून या व्हिडिओमध्ये सांगत नाही आहे तर कारण कसं आहे नेहमीच आपल्यावरती प्रेम करणारी माणसं असतात. कधीच फार असं व्हिडिओमध्ये त्यांना दाखवता येत नाही पण ते नेहमीच आपल्याला एक म्हणतात ना सपोर्ट कायम असतो त्यांचा. सो त्यापैकीच एक शेट्टे मॅम. थँक्यू धन्यवाद मॅडम. आता विह्यासाठी काय गिफ्ट पाठवले ना ते देखील दाखवूया. विह्यात ओपन करते. विह्या काय आहे आतमध्ये? विह्याचे एक्सप्रेशन बघूया आपण. काय आहे काय आहे हे बघ काय आहे हे बघ विया हे बघ काय काय आहे काय आहे विया काय आहे गाडी अरे बाप रे आवडली हे वा 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 हि बघ हि बघ कशी आहे पाटीने अरे पाटीने ढकलायला लागली वा अरे विया खुश झाली आहे विया विया
आता बसायचं. थँक्यू म्हण. थँक्यू. थँक्यू. चला आता वी आलंय ना, छानपैकी गाडी आली आहे, तर आता ती आपण ओपन करून बसूया. सोनाली अनबॉक्स कर. वाव छान आहे ना सोनाली. इवग आहे नसते कशी इवग आहे, तिला भरपूर आनंद झाला. अरे बापरे बसायला, अरे बापरे बसायला निघाली. थांब थांब थांब, अनबॉक्स पूर्ण प्लास्टिक काढायला हवाय, नाही तर अडकेल ना टायर मध्ये वगैरे. अडकेल नाही तर सोनाली बसा. ए पिक पिक. तर मंडळी आज कसं आहे, आज थोडंसं उपवासाचं जेवण आमच्या घरी आहे. तर मी तुम्हाला मागेच बोललो होतो की आम्ही जेव्हा उपवास असतो ना, तर आज शनिवार आहे. शनिवारचं जेवण बघा झकास आहे. म्हणजे दोन तीन दिवस तरी सोनाली माहेरी राहिली होती आणि त्यानंतर आज आली आहे. तर विहा देखील आम्ही सगळेच आहे. बघा श्रावण शनिवार सोडतो आहे म्हणजे उपवासाचा दिवस. तर बघा आज बघा श्रावण, श्रावणात उपवास सोडताना आपण चवईचं पान आणलं आहे. मिरची आहे, लोणचं आहे, ही रानभाजी आहे, ही मुगाची भाजी आहे, चपाती आहे, भाकरी नाही आहे आज. आज भात आहे, पापड आहे आणि इकडे वरण आहे. आणि आमची वियाने बघा उपवास सोडायला सुरुवात केली आहे, स्वतःच खाल्लंय. चला झकास हा विया भाई सावकाश, तिला आहे ना पूर्ण मोठे मोठे तुकडे तोडते आणि खाते. सो आज केळीच्या पानावरती किंवा चवईच्या पानावरती उपवास सोडला जातोय. चला मंडळी जेवायला या. बघा किती भारी वाटतंय.